मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सर्व सदस्य मराठमोळ्या प्रेक्षकांना खळखळू हसवताना दिसतात. या कार्यक्रमाने बरेचसे लोकप्रिय कलाकार दिलेत, यामध्ये समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने आणि गौरव मोरे यासारखे बरेचसे कलाकार हे लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे चाहताना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. या कार्यक्रमाची गेले काही महिने सातत्याने चर्चा होत आहे ती म्हणजे ओंकार भोजनेमुळे. त्याने या शोला रामराम केला आणि त्याची नेमकी कारणं कोणती याबद्दल चर्चा रंगू लागली. अशातच वनिता खरातने यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. ओंकार भोजने व वनिता खरात यांनी अनेक स्किट एकत्र केले होते. अशातच ओंकारने शो सोडल्याबद्दल वनिता बोलली आहे की शो सोडणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे आणि वैयक्तिक मते आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याबद्दल बोलणारे आपण कोणीच नाही. त्यांना वेगळं काम मिळालं असेल आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेल याबद्दल आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येकाच्या निर्णयावर त्याला ट्रोल करणं हे चुकीचं आहे. आपण चर्चा करत राहणं हे सुद्धा चुकीचं आहे. प्रत्येकाची त्याच्या निर्णयामागची काहीतरी पार्श्वभूमी किंवा वेगळं कारण असेल असं वनिता खरात मीडियाला माहिती देताना म्हणाली. तर वनिता आणि ओंकार हे चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक स्किट एकत्र केले होते. ओंकार वनिताच्या लग्नानंतर घरी भेटायला गेला होता. त्याचा एक मजेशीर व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता. दरम्यान ओंकारने शो सोडल्यानंतर त्याची आठवण येते का असा प्रश्न वनिताला विचारला असता त्यावर ती म्हणाली, मी ओंकार आणि गौरवने खूप स्किट एकत्र केले आहेत. तो माझा चांगला मित्र आहे. आता तो जे काही करतो ते उत्तमच आहे. आम्ही पुढे कधीतरी एकत्र काम नक्कीच करू, पण आमची मैत्री कधीच तुटणार नाही. दरम्यान ओंकारने शो सोडण्याचा निर्णय घेतल्यावर आपल्याला खूप वाईट वाटलं, त्याला मिठी मारून रडल्याचा खुलासाही वनितानी यावेळी केला. दरम्यान ओंकार हा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील एक प्रमुख कलाकार होता. त्याच्या जाण्यानं नक्कीच मला दुःख झालं असं यावेळी वनिता खरात म्हणाली. तर वनिताच्या या ओंकारबद्दलच्या प्रतिक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्राच्या अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.